अशा प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। केंद्र शासनाच्या मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाने जे सध्याच्याला डिझेलचे भाव वाढलेले आहेत, पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, आणखी नुकतंच गॅसचे भाव वाढलेले आहेत, महिला वर्गाचं कंबरडं मोडलेलं आहे। 900 रुपयाला गॅसला आता 900 रुपये मोजावे लागत आहेत। 100 पुढं पेट्रोलचे दर गेलेले आहेत, 100 डिझेल गाठलेलं आहे। अशा परिस्थिती कोरोना काळामध्ये अशा पद्धतीने महागाई करणे म्हणजे हे उचित होत नाही। आणखी ह्या सगळ्यावर डोळेझाक करून मोदी सरकार हे मोदी डोळेझाक करत आहे। सगळ्यांचं कंबरही या इथं महागाईने मोडलेलं आहे। सध्याचा घर कसा चालवायचा, संसार कसा चालवायचा, हा सगळ्याच्या प्रश्न पडलेला आहे। महागाई भरमसाठ वरचेवर वाढा लागलेली आहे। आम्ही रोज आंदोलन करतो, पण हे मोदी सरकार हे केंद्याची कातडी पाहून बसलेलं सरकार आहे। त्याच्याबद्दल मी धिक्कार करते। आणखीन लवकरात लवकर हे यांनी दर कमी करायलाच पाहिजे। त्याचबरोबर महिलांच्यावर अन्याय पण वाढलेले, त्याच्याकडे पण कोण दुर्लक्ष करायले। वरच्यावर संसार झालेले, बेकारी वाढलेले, युवकामध्ये बेकारी आहे, महिलांच्यामध्ये बचत गट बंद पडलेले, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही भाजप सरकारने एवढी वाढ केलेली आहे। 2012-13 आमच्या काँग्रेसची सत्ता असताना 400 रुपयाला सगळ्याला परवडणार असं 391 रुपयाला ज्यावेळेस गॅस सिलेंडर होतं, त्यावेळेस हे लोक याच्यामध्ये पंतप्रधान बैलगाडी घेऊन फिरत होते। त्यावेळेस आमच्या विरुद्ध आंदोलने केली। आता यांची काय यांना काय जाग येत नाही का? 900 रुपये जवळजवळ दुप्पट भावावर केलेली असताना अशा पद्धतीने सगळ्याचं सर्वसामान्य नागरिकाचं जीणं आराम करून सोडलेलं आहे या मोदी सरकारचा मी धिक्कार करते। आणखी लवकरात लवकर गॅसचे दर, आणखी जीवनावश्यक वस्तूचे दर, ताबडतोब गोड्या तेलाचे दर सगळे ताबडतोब कमी करावेत। अन्यथा आम्ही अजून एवढ्यापेक्षा ज्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू, एवढंच या ठिकाणी आम्ही जाणं सांगतो। आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला लागलेलो आहे। आणखीन कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन मोदी सरकारला आम्ही या बॉक्समध्ये गौऱ्याचं आहार करणार आहोत। वास्तविक आता या गौऱ्या पेटवाला गावकेल नावाला कोणाला दिसत नाही आहे। या गौऱ्याचा आहे पंतप्रधान मोदी नवी दिल्ली पंतप्रधान भवन या ठिकाणी आम्ही पार्सल करणार आहोत। आणखीन ते पण पोस्ट करण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना पण गौरीची भेट देणार आहोत की त्या गौऱ्या त्यांनी पंतप्रधानांपर्यंत पोस्ट कराव्या। आणि हे शासनाच्या लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आहेत डॉक्टर शोएब बक्षी। गेल्या 6 महिन्यांपासून अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून लाईफलाईन हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत। सर्व प्रकारच्या हाडांच्या आणि सांध्यांच्या शस्त्रक्रिया, तसेच गुडघा लचकणे, स्पोर्ट इंजुरी व त्यावरील उपचार, हाडांची ठिसूळता तपासणे, सर्व प्रकारच्या फ्रॅक्चरचे ऑपरेशन्स, अस्थिरोग निदान व उपचार, सांधेदुखी, गुडघेदुखी, मणक्यांचे आजार व उपचार, अशा सर्व विकारांवरील उपचार अत्याधुनिक पद्धतीने केले जाते। लाईफलाईन हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू आहे, पण ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही अशा सर्वांसाठी आरोग्य पुस्तिका उपयुक्त आहे। यामध्ये 5% ते 20% सवलत दिली जाते। जे आजार योजनेमध्ये येत नाही अशा सर्व आजारांसाठी व तपासणीसाठी एक्सरे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी, ECG, EEG, EMG इत्यादी तपासणींवर आरोग्य पुस्तिकेमार्फत 5% ते 20% डिस्काउंट दिला जाईल व ॲडमिट बिलावर 5% ते 10% सवलत दिली जाईल। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्ड असल्यास घरून पेशंट आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स मोफत दिली जाईल।